त्या मानकोडाचा एक कसब्याचा गणपतीचा, नंतर दुसरा इथला मान आहे. खरं तर पाच मानाचे गणपती जे आहेत त्याच्यात ह्या गणपतीची समावेश होतो. खरं तर मी मधल्या काळामध्ये ह्या सगळ्या मान्यवरांनी त्यात पुनीत बालनजी असतील, बाकीचे सगळे मान्यवर असतील, त्यांनी लक्ष घालून ज्या पद्धतीनं तिथलं काम झालं, मी स्वतः हेरिटेजचं काम बघितलं, मला ते इतकं मनापासून आवडलं. आपल्या पूर्वजांनी, आपल्या बापदाद्यांनी ज्या काही गोष्टी त्या काळामध्ये सुरू केलेल्या आहेत त्या पुढं तशाच पद्धतीनं जतन झाल्या पाहिजे. आणि त्यावेळेस जो प्रकार होता, म्हणजे हेरिटेजचा लाकूड असेल किंवा बाकीचं सगळं कोरीव काम असेल वगैरे, तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे ह्या मताचं मी नेहमी राहिलेलो आहे. आणि त्याच्यामुळे मला पण ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्यावेळेस मी ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. मी मधल्या काळामध्ये या गणपतीचं जे मंदिर आहे तिथं ज्यावेळेस भेट दिलेली होती आणि त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या, त्या खरोखरीच सगळ्या पुणेकरांना अभिमान वाटेल, सगळ्या महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा गोष्टी अशा पद्धतीच्या आहेत. आणि त्याच्यामुळं भाविक पण मोठ्या भक्तिभावानी येतात, दर्शन घेत असतात, सगळे गणेश भक्त येत असतात, दर्शन घेत असतात. सगळं म्हणजे अख्खं पुणे आणि अख्खा महाराष्ट्र हा गणेश, सगळे गणेशाच्या भक्त झालेले असतात. आणि ही एक चांगली परंपरा आहे, त्याच्यातनं जातीय सलोखा निर्माण होतो, एकोपा निर्माण होतो आणि सगळे आनंदाने त्याच्यात सहभागी होऊन हा उत्सव साजरा करतात. आम्ही पण सरकारमधून जे काही आमची जबाबदारी आहे, मग कायदा सुव्यवस्थेची असेल, बाकीच्या गोष्टी असतील, ती सगळी जबाबदारी पार पाडायचं काम आमची पोलीस यंत्रणा रात्रंदिवस त्या ठिकाणी करत असते. त्यांचाही ह्या निमित्तानं मला विशेष कौतुक वाटतं. दादा, तुम्ही आरती करताना हा काल्पनिक महल बघत होते, एकूणच कसं वाटलं? नाही, मला मी कुठंही गेलो तर मी फार बारकाने बघतो, कुठं जळमटे आहेत का, कुठं काय आहेत का, कुठं सगळं व्यवस्थित आहे का, पण मला एक आवड आहे. आणि तशा पद्धतीनं मी इथं आल्यानंतर ज्यावेळेस आता इथली जबाबदारी पुनीतनं स्वीकारलेली आहे, मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. करायचं तर मनापासून करायचं, जीवातून करायचं, आणि मग कशाची हायगाय पण ठेवायची नाही. जेवढं गरज असेल तिथं खर्च झाला पाहिजे, वायफळ खर्च होऊन द्यायचा नाही, परंतु कारण नसताना कुठं काटकसर पण करायची नाही, ही त्यांची कामाची पद्धत आहे. इथं आल्यानंतर पाहायला मिळेल. दादा, एक राजकीय प्रश्न. काय बघा, आत्ता काय म्हणू, आत्ता तुम्ही काय म्हणू, काश्मीरचा विषय म्हणून सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की जेव्हा ते UPA सरकारमध्ये होम मिनिस्टर होते, तेव्हा ते काश्मीरमध्ये जायचे, त्यांना भीती वाटायची. कुठं जायला भीती वाटायची? काश्मीरला, लाल चौकमध्ये संसद देताना, पण त्यांना भीती वाटायची. पण आत्ताची जे सिच्युएशन आहे त्याच्यावर आपण काय म्हणतो? अलीकडच्या काळामध्ये सातत्याने देशाचे पंतप्रधान असतील, देशाचे गृहमंत्री असतील, देशाचे संरक्षण मंत्री असतील, जे कोणी VVIPs असतील ते काश्मीरमध्ये जात असतात, जम्मू काश्मीरला भेटी देत असतात. मधल्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्या आणि त्याच्यातनं जे पुलवामा घडलं, म्हणजे काही बाबतीमध्ये समोरच्यांनी जरा वेडेवाकडे प्रकार केले, परंतु त्याच्यात बघ्याची भूमिका न घेता जो काउंटर अटॅक करण्यात आला आणि मग त्यांना कळलं की आता आपलं काही खरं नाही, आणि त्याच्यातनं देशांनी पण त्या गोष्टीचं कौतुक केलं, सगळ्या भारतीयांनी कौतुक केलं. आणि त्याच्यामुळं आता ह्या निवडणुका चालू आहेत, सगळेजण अतिशय उथळमात्याने जातात, तिथं भेटतात, भेटी देतात. नाहीतर राव, त्या चौकामध्ये झेंडा फडकवणं देखील एकेकाळी अशक्य गोष्ट होती असं बोललं जायचं, किंवा तिथं कुणाचा झेंडा असायचा ह्या पण गोष्टी ऐकायला मिळायच्या. तिथं आता आपल्या भारताचा तिरंगा डावलांनी फडकतो, हेच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अभिमान, सगळ्याच गोष्टी साजरा करतो. तिथं जे जे सण आपले भारतीयांचे आहेत त्या सगळ्या सणामध्ये, मग नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल, बाकीचे सगळे सण असतील, दसरा असेल, दिवाळी असेल, ख्रिसमस असेल, ईद असेल, सगळ्या प्रकारचे सण तिथं साजरे केले जातात. एक चांगली बाब आहे.